वांग्यांच्या निरनिराळ्या रेसिपी आपण नेहमीच करत असतो, परंतु आज काहीतरी खास रेसिपी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे. ती म्हणजे खांद्याची पद्धतीने बनवलेली चमचमीत भरलेल्या वांग्यांची रेसिपी. रेसिपी माझ्या आजीची आणि आईची आहे, काहीतरी खास आहे. एकदा बनवाल तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. नमस्कार, मी ऋचा आपण सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला. भरलं वांगं तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 पाव हिरवेगार ताजे असे वांगे. आता या वांग्यांचे आपण देठं काढून घेणार आहोत आणि काटेसुद्धा काढून घेणार आहोत. वांगे बाजारातून घेत असताना त्याचे देठ नेहमी हिरवेगार असल्याची खात्री करून घ्यायची आहे आणि वांग्यांना चकाके देखील आपल्याला बघायची आहे. त्यानंतर वांगे कुठेही किडलेले नसायला पाहिजे. असे हिरवे देठ आणि चकाके असलेले वांगे जे असतात ते ताजे असतात, त्यामुळे त्यांची भाजीसुद्धा खूप छान होते. ताजे असल्यामुळे ती एकसारखी शिजते देखील आणि खूप छान चविष्ट अशी तयार होते. आता हे बघा, या पद्धतीने आपण देठसुद्धा कापून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचा जो पार्ट आहे वांग्याचा देठाचा, तोसुद्धा काढून घेतलेला आहे. सगळे काटे देखील काढून घेतलेले आहे. आता अशा पद्धतीने आपण इतर वांग्याचे देखील काटे आणि देठं काढून घेऊया. देठ आणि काटे काढून झाल्यानंतर आता मस्तपैकी उभ्या अशा चिरा द्यायच्या आहेत आपल्या वांग्यांना. छानपैकी उभ्या 2 असा चिरा देऊन मध्ये मस्तापैकी मसाला भरण्यासाठी आपल्याला जागा तयार करून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने छानपैकी आपण चिरलेलं आहे वांगं. अशाच पद्धतीने आता आपण उरलेल्या वांग्यांना देखील मधून चिरा काढून घेऊया. एका बाजूला मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते, त्याला आता उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण वांगे सोडून त्यांना उकळून घेणार आहोत. डायरेक्टली सुद्धा आपण वांगे शिजवू शकतात, पण ह्या उकळल्यामुळे काय होते की व्यवस्थितपणे वांगे एकसारखे शिजतात आणि अगदी पटकन आपली भाजी तयार होते. शिवाय कधी वांग्याला एखाद्या वेळेला कडूपणा देखील असतो, तो सुद्धा या पाण्यामध्ये निघून जातो आणि भाजी स्वादिष्ट अशी मस्तपैकी तयार होते. बघा, छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हे वांगे यामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित पटकन अशी शिजतात. सगळे वांगे आता आपण उकळत्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारणतः 10 मिनिटं आपण हे वांग्यांना उकळी काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होते की वांगे अगदी एकसारखे आणि पटकन असे मस्तपैकी शिजतात. एका बाजूला वांगे उकळत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता आपण मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी एक लोखंड तवा मी छानपैकी असा गरम करून घेतलेला आहे. त्यावर आता 2 टेबलस्पून सुकं किसलेलं खोबरं आपण घालून घेणार आहोत आणि खमंग असं गुलाबीसर रंगावर त्याला छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे. आजच्या ठिकाणी मी मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला छानपैकी गुलाबीसर रंगावर खोबरं परतवून घ्यायचं आहे. आपलं खोबरं परतवून झालेलं आहे. एका ताटामध्ये आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर याच तव्यावर आता मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. 1 वाटी शेंगदाणे तव्यावर टाकून घेऊया आणि आजच्या ठिकाणी आपल्याला मध्यम टू लो करायची आहे आणि अगदी हलकेसे चटके लागेपर्यंत ह्या शेंगदाण्यांना आपण भाजून घ्यायची आहे. अगदी जाळायची नाही आहे, नाहीतर भाजीची चव कर्कट अशी लागते. त्यामुळे व्यवस्थितपणे अशी खमंग अशी या दाण्यांना लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहेत. आपले शेंगदाणे आता भाजून रेडी झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया. दहा मिनिटं झालेले आहेत आणि आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, आपले वांगे या ठिकाणी व्यवस्थित अशी शिजलेले आहे. आपण सुरी टोचून बघूया. सुरी टोचून बघितल्यानंतर सुरी व्यवस्थितपणे मधपर्यंत जाते आहे, याचा अर्थ आपले वांगे व्यवस्थितपणे आता झालेले आहे. आता गॅसची फ्लेम आपण ऑफ करून घेणार आहोत आणि हे वांगे एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत. या पद्धतीने जर आपण वांगे शिजवून घेतले तर एकतर भाजी करण्याचा आपला निम्मा वेळ वाचतो आणि सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी आपली भाजी ही झटपट आणि चविष्ट अशी तयार होते. सगळे वांगे एका चाळणीमध्ये आता आपण काढून घेतलेले आहे आणि आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. वांग्यांमध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो आता आपण बघून घेणार आहोत. त्याचे प्रमाण आता आपण बघून घेणार आहोत. त्यासाठी मगाशी जे मी भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याचे मी थोडेफार सालं काढून घेतलेले आहेत. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. वजनी जर आपण म्हणाल तर 100 ग्रॅम हे दाणे आहेत. त्यानंतर मगाशी भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे, आपलं डेली यूजचं जे रोजचं तिखट असतं ते घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून खानदेशी काळा मसाला. उपलब्ध नसेल तर या ठिकाणी आपण कुठलाही गरम मसाला देखील वापरू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेले आहे 1 टेबलस्पून अख्खे धणे, 1/2 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळे आपण जाडसर असे छानपैकी मिक्सरवर दळून घेणार आहोत. हे बघा, वांग्यांमध्ये भरण्याचा कोरडा मसाला जो आहे तो या ठिकाणी रेडी झालेला आहे. अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसर नाही असा मध्यम असा मसाला या ठिकाणी वाटून रेडी झालेला आहे. या खमंग आणि चमचमीत मसाल्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेतल्यामुळे या मसाल्याला खूप अशी मस्त चव येते आणि खूप छान असा हा मसाला दिसतो.
आता ही जी कोथिंबीर आपण कालवून आपली झालेली आहे, त्यानंतर यामध्ये थोडेसेच म्हणजे अगदी एक घोट भर किंवा 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं की त्याला छानपैकी बाइंडिंग मिळते मसाल्याला आणि आपल्याला वांग्यांमध्ये हा मसाला भरण्यामध्ये सोपे जाते. त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्या मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला मगाशी उकळून घेतलेल्या वांग्यांमध्ये आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. वांगं व्यवस्थितपणे ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडा मसाला घेऊन भरत भरत ते वांगं हलक्या हाताने अगदी प्रेस करत जायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि पुढलं वांगं आपल्याला पुन्हा ह्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे. असे सगळे वांगे आपल्याला मसाल्याने भरून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट म्हणजे आपण फोडणीकडे वळणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे. या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे, कारण खानदेशामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो फोडणा देण्यासाठी. आपल्याकडे जे तेल असेल उपलब्ध असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. छानपैकी तेल त्या ठिकाणी कडकडीत गरम झालेलं आहे, त्याला आता छानपैकी खमंग अशी फोडणी देऊन घेऊया. 1 टीस्पून यामध्ये मोहरी टाकलेली आहे, 1 टीस्पून जिरे टाकून घेतलेले आहे. मोहरी छान तडतडत आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आता आपण हे मगाशी भरून घेतलेले वांगे घालून घेणार आहोत. झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटं मंद आचवर आता वांग्यांना आपण होऊ देणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, आता आपण झाकण उघडून बघूया. आपले जे वांगे आहेत ते एका बाजूने छानपैकी आता परतवून रेडी झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा वांगे परतवायला उलटवून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण वांगे हळूवारपणे उलटवून घ्यायचे आहेत. सगळे वांगे या ठिकाणी उलटवून रेडी झालेले आहेत. आता आपण पुन्हा यावर झाकण ठेवून घ्या. मध्यम ते मंद आचवर पुन्हा 2 ते 3 मिनिटं याला दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ देणार आहोत. दुसऱ्या बाजूने सुद्धा वांगे छानपैकी खमंग अशा फोडणीमध्ये परतवून रेडी झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण जो मसाला उरला होता तो टाकून घेणार आहोत आणि छानपैकी त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. खालून वरपर्यंत हळूवारपणे वांगे हलवत जायचे आहेत. मसाला अगदी छानपैकी व्यवस्थितपणे आता मिक्स झालेला आहे. त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं त्याला एक वाफ काढून घेणार आहोत. छानपैकी दणदणीत वाफ काढून घेतल्यानंतर आता आपण झाकण उघडून बघूया. बघा, आपलं छानपैकी चमचमीत असं भरलं वांगं या ठिकाणी रेडी झालेलं आहे. थोडंसं रस्सेदार जर आपल्याला हवं असेल तर 1 कप उकळतं पाणी यामध्ये घाला आणि 1 ते 2 उकळ्याला काढून घ्या, म्हणजे थोडासा अंगाशी असा रस्सा याचा तयार होईल. खूप छान असं आपलं चमचमीत वांगं रंगाळा देखील बघा किती सुरेख दिसत आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे. खानदेशी पद्धतीने बनवलेलं चमचमीत भरलं वांगं या ठिकाणी रेडी झालेलं आहे. आपण गरमागरम पोळी फुलका आणि भाकरीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता. ऑफिसला नेण्यासाठी टिफिनमध्ये किंवा प्रवासाला नेण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे. शिवाय झटपट बनते आणि स्वादिष्ट देखील तितकीच लागते. तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. माझी घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.